मगो गोवा सुरक्षा मंच व शिवसेना यांची युती जाहीर. मगो 27 गोवा सुरक्षा मंच 6 तर शिवसेना लढवणार 4 जागा. काँग्रेसची युती होण्याची दाट शक्यता असल्याचं सांगत सत्ता हाती देण्याचं बाबूशांचं पणजीवासियांकडे मागणं. चर्चिल आलेमाऊ पैसे बुडवणारे, निवडणुकीसाठी एनसीपीने तिकीट देऊ नये, सांतिस्तेव माजी सरपंचांची मागणी. राजकीय वर्तुळात युतीबाबत निर्माण होणाऱ्या शंका कुशंकांना अखेर शिवसेना, मगो व गोवा सुरक्षा मंचनं उत्तर दिलं. या तीनही समविचारी पक्षांनी आपल्या युतीची अधिकृतरित्या घोषणा केली. भाषेचा मुद्दा, कोळ मुंडकार कायदा व इतर तत्सम विषयावर भाजपबाबत जनतेतला प्रक्षोभ वाढला असून यंदा नक्की युतीचं शासन येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मगो नेते सुधीन ढवळीकर या युतीच्या सरकारचं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल असा खुलासाही करण्यात आला. शिवसेना खासदार संजय राऊत, गोवा सुरक्षा मंचचे प्राध्यापक सुभाष वेलिंगकर, मगो नेते सुधीन ढवळीकर या नेत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. राज्याला नवी आशा व दिशा देणार असं यावेळी सांगण्यात आलं. भाजपशी कोणतीच वैयक्तिक दुश्मनी नसून खुर्च्यांसाठी नाही तर सामान्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी एकत्र आल्याचं सांगण्यात आलं. हा प्रश्न विचार व तत्वांशी निगडीत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते भाजपला मत देणार नाही असा दावा वेलिंगकरांनी केला. सर्वसामान्य लोकांक न्याय दिवपा खातीर गोंयांत विविध तरेचे जे काही विषय आसा ते सॉर्ट आउट करपा खातीर एक विचारी आनी एक भाशी अशे ही युती आज गोंयच्या मुखार आमी दवरता. आमी युती आज घोशीत करता आनी ही युती अबाधित उरतली असे हांव हांगा नमूद करता. महाराष्ट्रामध्ये जे काम शिवसेना करते गेल्या 50 वर्षापासून, त्या मातीत रुजण्याचं, त्या मातीतल्या माणसांना न्याय देण्याचं, संस्कृती आणि अस्मिता टिकवण्याचं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं, पोटापाण्याचे प्रश्न सोडवण्याचं, त्याच प्रकारचं काम भाऊसाहेब बांदोडकरांपासून आतापर्यंत महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष गोव्यात करतो, जे काम महाराष्ट्र शिवसेना करते. त्याच्यामुळे ही युती आहे, त्या युतीचं नेतृत्व कायम पहिल्यापासून वेलिंगकर सरांनीच केलेलं आहे आणि ही जी युती आहे ही युती विचारांवर आधारित आहे. फक्त सत्ता मिळवायची आहे आणि मंत्रिपदाच्या खुर्च्या मिळवायच्या आहेत त्यासाठी जर युती झाली असती तर मला असं वाटतं की ढवळीकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारमधून ते बाहेर पडले नसते. दिल और दिमाग से बनी हुई युती है, मनापासून आणि हृदयापासून. जो है महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, गोवा सुरक्षा मंच और शिवसेना, ये पक्ष साथ में आए हैं और जनता का जो रिस्पॉन्स हम दिख रहे हैं और जनता के मन में भारतीय जनता पार्टी सत्ताधीश जो थी उनके प्रति जो क्षोभ बढ़ता हुआ दिख रहा है, इसके आधार पर ये हम विश्वास के साथ कह सकते हैं कि युती का ही शासन आने वाला है. एक स्वयंसेवक भी भारतीय जनता पार्टी के साथ नहीं है जब तक भारतीय जनता पार्टी अंग्रेजी को दिए जाने वाले ग्रेंट्स बंद नहीं करती, अंग्रेजी को बढ़ावा देते हैं, तब तक एक भी स्वयंसेवक भारतीय जनता पार्टी के पक्ष में मत नहीं देने वाला है. अभी उसके सीएम के कैंडिडेट अभी घोषित हो गए हैं. ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष के नेता जो हैं माननीय सुधीन जी ढवळीकर, ये एक मत से मुख्यमंत्री होंगे युति के, ऐसा घोषित हो चुका है. सिद्धांतों को तोड़ने वाली जो पार्टी है, चाहे वो कांग्रेस हो चाहे बीजेपी हो, उनको लोगों के समर्थन मिले और जो लोगों को चाहिए इस तरह से उनको निपटना, ऐसा काम है युति का. ही आमच्या तीन पक्षांची, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा सुरक्षा मंच आणि त्याचप्रमाणे शिवसेना, अशा तिन्ही पक्षांची युती आज झालेली आहे आणि मला खूप आनंद होतो आहे आणि त्या आनंदाच्या भावनेतून मी एवढंच म्हणेन की ही जी युती आहे ती ह्या मातीतली युती आहे. या मातीतले जे काय प्रश्न आहे ते मग
गुणकार ॲक्ट असू, टेनन्सी ॲक्ट असू, भाषावाद असू, प्राथमिक शिक्षण आपल्या भाषेतून व्हावं हा वाद असू, हे सगळे विषय पूर्णपणे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि गोव्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करू असं इथे नमूद करतो. गोटीव्हीसाठी रवींद्र दळवी. गेल्या 30 वर्षातील पणजीची खालावत चाललेली परिस्थिती रोखण्यासाठी सत्ता बदल गरजेचा असून 5 वर्ष सत्ता द्या व पणजीत सकारात्मक बदल पहा असं प्रतिपादन पणजीतून लढणाऱ्या बाबूश मॉन्सरात यांनी केलं. पणजीतील सर्व मंदिरं व चर्चला जात त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. नोकरी सामान्यांच्या समस्या, पणजीतील जे काही ज्वलंत प्रश्न असतील ते सोडू असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान काँग्रेसची बोलणी चालू असून युतीची शक्यता दाट असल्याचं ते म्हणाले. भाजपचा बुरुज ढासळत असून जनता पाठिंबा देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. फॉर द पास्ट 25 इयर्स व्हॉट हॅज हॅपन इन पेंजम, पीपल ऑफ पेंजम नोज. सो आय फील द पेंजम नीड्स अ चेंज. व्हॉट माय हंबल रिक्वेस्ट टू द पीपल ऑफ पेंजम इज वन सिंपल थिंग. यू ऑल हॅव गिवन द अदर पार्टी 25 इयर्स. यू जस्ट गिव मी 5 इयर्स अँड सी हाऊ आय चेंज द फेस ऑफ पेंजम. आय ऑलवेज डू I just go door to door to meet the people and I seek their blessing and I ask them their support. It is I believe this time their support will be for a change of for Panjim, for a better of Panjim. There's nothing called stronghold and all. See, every candidate has got to work. I always believe MLA has got to work. It is unlike the United States where when there's a recall of a senator. If basically a senator doesn't do his job properly, he can be recalled. There is no such provision in our constitution. So I believe if there was such provision long back, the Panjim of the MLA of Panjim would have been recalled. Alliance is a positive sense, sir. Alliance, there are positive sense going on. It is no matter what, I am in Panjim. That's it. There is nothing called anti-BJP. It is, I am for pro-development and pro-employment. That is my main plank. I am come to Panjim to seek the support of the people and to assure them that I will develop Panjim like Panjim has seen no development before. And secondly, is most important thing is employment. I will see that each one, at least one person in a family will get employment. GoTV sathi Ravindra Dalvi. पैसेखोर चर्चिल आलेमाव यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देऊ नये अशी मागणी सांतिस्तेवचे माजी सरपंच कॅमिलो मिनेजिस यांनी केली. 1998-99 दरम्यान विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी त्यांनी आपल्याकडून 13 लाख रुपये उसणे घेतले होते, मात्र अद्यापही पैशांची परतफेड झाली नाही असा आरोप मिनेजिस यांनी केला. याबाबत आपण कोर्टातही गेलो व ही केस सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकांचे पैसे बुडवणारे आलेमाव यांना निवडणूक लढवण्याचा काहीच अधिकार नसल्याचं ते म्हणाले. सध्या एनसीपीत असलेल्या आलेमाव यांना तिकीट देऊ नये अशी विनंती वजा मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं ते म्हणाले. बोरोड फ्रॉम मी 13,85,000 इन द इयर 98-99 टू कॉन्टेस्ट द पार्लमेंटरी इलेक्शन इन द सेम इयर अँड ही प्रॉमिस टू पे मी by May 2000. However, Mr. Alemao failed to pay the said money as promised by him despite my frequent and repeated request for repayment of the said amount, which I requested him orally. However, he was refusing and neglecting to repay the said amount of 13,85,000. Frustrated with Mr. Alemao's neglect and refusal to repay, I filed a suit in A Court Panjim in the year 2002. My suit was, and later on, subsequently, again we went on appeal in Session Court. And from Session Court, he appealed it in High Court. A person's sole aim of entering politics is to enrich himself at the cost of public, cannot be allowed to remain in public life, and no political party should allow him to remain within its fold.
dubious characters like Churchill Alemão cannot be allowed to remain in National Congress Party, nor should he be given the precious ticket of the party to contest the forthcoming election to the Goa State Assembly. Go TV साठी रवींद्र दळवी. पाल्याचं शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं हे ठरवण्याचा कसलाच अधिकार राजकारण्यांना नाही, तो केवळ पालकांचाच अधिकार. त्यामुळे भाषेतील वादावर राजकीय पोळी भाजण्याचा राजकर्त्यांनी केवळ राजकारणाच्या दृष्टीतून याचा विचार केला. सर्वच भाषांना अनुदान देऊन हा गुंता सोडू असं आश्वासन केनेथ सिल्वेरा यांनी दिलं. दाबोळीतून अपक्ष उमेदवार म्हणून केनेथ यंदा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत. कसिनोबाबतही आपली भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. कसिनोचं बाळ काँग्रेसने राज्यात आणलं आणि भाजप नेते पोचलं, मात्र आता दोघेही कसिनो नको ही आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र याचे बरे वाईट दोन्ही परिणाम आहेत, त्यामुळे कसिनो म्हणजे वाईटच असं सांगणं तितपत योग्य ठरणार नाही असं सांगत केनेथ यांनी झुआरी नदीतील कसिनोला मात्र स्पष्ट विरोध दर्शवला. यावेळी मोपा विमानतळात पुष्कळ भूखंड घोटाळा झाला असल्याचा दावा करत त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत इतर कार्यकर्तेही उपस्थित होते. Irrespective of medium of instruction, Akhil Munta, if Modi can come to Goa and spend 70 crores on his trip, why are politicians and political parties fighting? Aamka Marathi zai, Konkani zai, English zai. Some are saying we aren't only Marathi. That day there was some meeting. So they said we aren't Marathi. So half the crowd opted out. So what I'm saying, if Modi can spend 70 crores, and when we are not short of money, give grant to all the schools irrespective of medium of instruction. Let the parents and the schools decide what is good for their children. You send your children to where you want. Suppose you are Marathi medium, you send your Marathi medium. Why you want to impose on all the others? So our highlight is grant to all schools irrespective of medium of instruction. We don't politicize the issue. Let all the schools get grants. There are good effects and bad effects. I oppose casinos in Zuwaari River. Casinos provide employment, so there are some good effects also. Casinos get tourists to Goa. I feel it should be there should be a gaming commission. It should be in a more controlled affair. Because we have to look after livelihood of all the people. We can't be self-centered. Those who oppose casino till late are all extortionists. When Congress is in power, because Congress brought the casinos to Goa, BJP opposed it. BJP said no casinos. Then when BJP came to power, they are fully for the casinos. Now AAP is saying no casinos. All the top leaders of AAP are going to casino. How they can say no casino? रिवारा नाकच ते कसिनो जुआरी रिवारा नाडपाक सोदताले. सो कसिनो इफ इट कम्स इन जुआरी रिवर द एकोलॉजी ऑफ द एनवायरमेंट विल बी स्पॉइल्ड, मरीना विल बी स्पॉइल्ड. आता जे आमकां तिसऱ्यो मेळटा ते खंयच मेळना गोंयांत. आनी ती कसिनो पिडा आमकां इन नाकच. दॅट इज ओके बिकॉज इट एम्प्लॉयज जॉब्स टू पीपल एन्ड इट हॅज सो मेनी गूड पॉयंट्स बट नेगेटीव ऑल्सो आर देर. बट वी डोंट वी आर अगेन्स्ट कसिनोज कमिंग टू जुआरी रिवर एन्ड वी आर ओपोज्ड इट फ्रॉम डे वन बिकॉज वी आर फॉर दाबोलीम. आतां मुखडे एक एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया AAI.WW.AAI.Aero पब्लीक नोटीस आसा की no greenfield airport will normally be allowed within an area distance of 150 kilometers of an existing airport where it is allowed as a second airport in the same city or close vicinity. The parameters for distribution of traffic between the two airports will be clearly spelled out. Other no greenfield airport will be normally allowed within the area of distance of 150 kilometers of an existing airport. Guideline is already policy. म्हणजे कितें, आतां मोपा एअरपोर्ट स्टार्ट जातकूच आमचो दाबोलीम एअरपोर्ट ते म्हणटाले फाल्यां नॉट वायबल. आनी दीस बीजेपी गव्हर्मेंट एट प्रेझंट इज नोन फॉर इज यू टर्न एन्ड 14 गव्हर्मेंट. आतां मोपा कोणें प्रोपोज केल्लो? काँग्रेस गव्हर्मेंट. ओके, काँग्रेसान हाडलो मोपा आनी बीजेपी गव्हर्मेंटान हेची एडवांटेज घेवन 10 पाटी मायज चोरपाक चिंतले. मोपा फूल स्कॅम, लँड स्कॅम. थिंगां
सगळे पॉलिटिशना कडेन लँड आसा आनी फूल थंय जे कोणाचे जमीन हायला तिंका फोटयले म्हजी जमीन गेल्या कॉम्पेन्सेशन कितें कांयच ना आनी थंय रेट चलता 5,000 rupees पर स्क्वेअर मिटर सगळे पॉलिटिशनांक घेवन दवरला लँड एक पट मोपा स्टार्ट जातकच दाबोलीन काबार जाले सगळे टॅक्सी ड्रायव्हर सावकर हॉटेल जीव दिवपाचो आनी कांय ना. गो टी व्ही साठी सिद्ध येहिरेमठ.